आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. शिक्षण हे तलवारीपेक्षा सामर्थ्यवान आहे असे तिने उत्तर दिले आणि मिस इंडियाचा मुकुट तिच्या डोक्यावर बसला. ती कन्या सोलापूरची सध्या बारामती येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले धन्यकुमार गोडसे यांची कन्या. धनश्री गोडसेने मिस इंडिया स्पर्धा जिंकून मानाचा मुकुट आपल्या शिरपेचात परिधान केला. महाराष्ट्राला पुन्हा एकदा अनेक देशांची प्रतिबंध करायची संधी मिळाली. इंडियन फॅशन फिएस्टातर्फे जयपूर येथे मिस इंडिया 2019 या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये भारतातून विविध राज्यातून जवळपास 6,000 जास्त स्पर्धकांमधून विविध राज्यातून निवडलेले अंतिम 27 स्पर्धक आले होते. सदर स्पर्धा ही जयपूर येथे 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी असे 4 दिवस सुरू होती. शिक्षण हे तलवारीपेक्षा सामर्थ्यवान आहे असे उत्तर तिने दिले आणि या प्रश्नाच्या उत्तराने जणू काही मिस इंडिया विजेतेपदाची माळ तिच्या गळ्यात पडली. मिस इंडियाचा मुकुट तिच्या डोक्यावर विराजमान झाला. यामधील विजेत्यास आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारतातर्फे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळत असतो. तसेच ही स्पर्धा संपल्याबरोबर लखनौ येथील ज्वेलर्स यांनी दागिन्यांच्या जाहिरातीचा 5 लाख रुपयांचा करार धनश्रीसोबत केला आहे. धनश्री धन्यकुमार गोडसे वडील पोलीस निरीक्षक असल्याने 10वीपर्यंतच वेगवेगळ्या शाळेमध्ये धनश्रीचे शिक्षण झाले. वडिलांच्या होत असणाऱ्या बदलीमुळे पुणे, वडगाव, मावळ, चाकण, रायगड, माथेरान, अलिबाग, महाड, कोल्हापूर, सांगली आणि विविध ठिकाणी शालेय व महाविद्यालयीन शिक्षण तिचे वेगवेगळ्या शहरात झाले. 10वीमध्ये 94% मार्क मिळवून कोल्हापूरच्या शाहू विद्यालयात 2वा क्रमांक, विवेकानंद कॉलेजमध्ये कोल्हापूर येथे 11वी व 12वी विज्ञानमध्ये केली तिनं नीट माध्यमातून स्पर्धा परीक्षेमध्ये, तर वैद्यकीय महाविद्यालयाच्या MBBS परीक्षेमध्ये प्रवेश सध्या भारती विद्यापीठ सांगली येथे MBBS 2वर्षाचे शिक्षण चालू आहे. MBBSचे अवघड शिक्षण, भला मोठा अभ्यास हे करत असतानाच तिने आपली आवड जपून कष्ट केले व मिस इंडिया स्पर्धेमध्ये यश मिळवले. सर्वसामान्य मध्यम वर्गातील मुलीने एक वेगळी वाट धरली आहे, त्यामुळे तिचे अभिनंदन होत आहे. सदर यश प्राप्त करण्याकरता तिला वडील धन्यकुमार गोडसे, त्याचबरोबर भाऊ ओम गोडसे, आई राजश्री गोडसे व मावशी जयश्री दोंड यांचे चांगले मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. नवा महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी विनोद शिंगे. Your essence remains. And in the end, all that matters is your essence, the essence of being yourself. Also about me, my dad is an inspector, so he has been shifting a lot. I have changed 14 schools and colleges and whatnot. So my strength could be adaptability, meeting new people, and I really like traveling because of that. And yeah, that's me. Thank you.